नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल, तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला, त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील, त्यामधला महाराष्ट्र एलएलबी 5 इयर्स हा कोर्स आपला असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तो क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा भारतात नाहीत, तर आपल्याकडे यासाठी 4 ऑप्शन आहेत, हिमालया, पश्चिम घाट, विंध्य पर्वतरांग आणि अँडीज. तर करेक्ट उत्तर आहे अँडीज. तर स्टुडंट्स, अँडीज हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आहे आणि ही पर्वतरांग 7 देशांमधून जाते. ते कुठले, तर कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिव्हिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना आणि चिली हे ते 7 देश आहेत ज्यामधून अँडीज ही पर्वतरांग जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे, तर आपल्याला ऑप्शन आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण. हे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तर यापैकी सर्वात उच्च नागरी पुरस्कार कुठला आहे असं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे ए, भारतरत्न. तर स्टुडंट्स, भारतरत्न हा सगळ्यात क्वालिटीचे काम करणाऱ्या किंवा देशाची प्रतिष्ठा म्हणजेच रेप्युटेशन वाढवणाऱ्या नागरिकाला दिला जातो. आणि सर्वपल्ली राधाकृष्ण, सर्वी रमन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी यांना 1954 मध्ये पहिला भारतरत्न अवॉर्ड हा मिळाला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन कडे बघूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे, तर 4 ऑप्शन आहेत आपल्याला, आसाम, राजस्थान, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. तर स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन आहे आसाम. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या आसाम राज्यामध्ये आहे. तर हे जे पार्क आहे, जे उद्यान आहे, ते आसाममध्ये गुलाघाट आणि नागाव या जिल्ह्यामध्ये आहे. काझीरंगा हे पार्क 1 जून 1905 रोजी 232 किलोमीटर स्क्वेअर एरिया तयार करण्यात आले. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते ईशान्य भारतातील 7 भगिनी म्हणजेच 7 सिस्टर राज्यांचा भाग नाही. आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सिक्कीम, सेकंड आहे त्रिपुरा, थर्ड आहे मणिपूर आणि फोर्थ आहे नागालँड. तर स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे सिक्कीम. तर भारतातील 7 भगिनी म्हणजे कुठल्या, तर फर्स्ट आहे मेघालय, सेकंड आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. म्हणजे जे बी, सी आणि डी आहेत ह्या भगिनी आहेत. आणि जो सिक्कीम आहे तो ईशान्य भारतातील 7 भगिनी राज्यांचा भाग नाही आहे. सो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. भारतीय राज्याची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण होती, तर आता आपल्या ऑप्शनमध्ये 4 फेमस महिलांचे नाव आहे ज्यांचं इतिहासामध्ये नाव आहे. तर फर्स्ट आहे ती इंदिरा गांधी, सेकंड आहे सुचिता कृपलानी, थर्ड आहे ममता बॅनर्जी आणि फोर्थ आहे वसुंधरा राजे. तर करेक्ट ऑप्शन आहे बी, म्हणजे सुचिता कृपलानी. तर स्टुडंट्स, सुचिता कृपलानी ही 2 ऑक्टोबर 1963 ला उत्तर प्रदेशचा चीफ मिनिस्टर
आणि फर्स्ट मुख्यमंत्री बनली होती. आणि ही म्हणजेच सुचेता कृपलानी ही नॅशनल काँग्रेस पार्टीची होती. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील राष्ट्रीय जलचर ॲक्वॅटिक प्राण्याचे नाव काय आहे? तर आपल्याला ऑप्शनमध्ये चार प्राणी आहेत. फर्स्ट आहे घरियाल, सेकंड आहे ऑलिव्ह रिडले टर्टल, थर्ड आहे गंगेटिक डॉल्फिन, फोर्थ आहे इंडियन ओशन हमबँक डॉल्फिन. तर करेक्ट उत्तर आहे स्टूडेंट्स गंगेटिक डॉल्फिन म्हणजेच ऑप्शन सी. तर गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणजे ॲक्वॅटिक प्राणी आहे. तर आणि हे सुसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे. कोण? तर गंगेटिक डॉल्फिन हे सुसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर आपल्याकडे चार जणांचे नावं आहेत. फर्स्ट आहे रघुराम राजन, सेकंड आहे उर्जित पटेल, थर्ड आहे शक्तिकांता दास, फोर्थ आहे दुबुरी सुब्बाराव. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टूडेंट्स सी म्हणजे शक्तिकांता दास. तर स्टूडेंट्स शक्तिकांता दास हे रिझर्व्ह बँकेचे करंट आणि 25वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. आणि शक्तिकांता दास हे 15th वित्त आयुक्ताचे म्हणजेच फायनान्स कमिशनचे सदस्य देखील होते. आणि ते G20चे भारताचे शेर्पा देखील होते. तर शेर्पा म्हणजे हा एक राज्यप्रमुख किंवा सरकार प्रमुखाचा एक वैयक्तिक प्रतिनिधी असतो जो वार्षिक G7 आणि G20 सारख्या इंटरनॅशनल शिखर परिषदेची तयारी करतो, प्रिपरेशन करतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 8 भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले? आपल्याकडे चार जणांची नावं आहेत ऑप्शनमध्ये. फर्स्ट आहे रवींद्रनाथ टागोर, सेकंड आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, थर्ड आहे सरोजिनी नायडू, फोर्थ आहे महात्मा गांधी. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर. तर भारतीय राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. आणि जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत जी जनगण मन आहे ते बंगाली भाषेत लिहिले होते. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत जे आहे आपलं जनगण मन ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं होतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये असलेले जगातील सर्वात मोठ्या डेल्टाचे नाव काय आहे? तर आपल्याकडे चार ऑप्शन आहेत. सुंदरबन डेल्टा, गोदावरी डेल्टा, कृष्णा डेल्टा आणि महानदी डेल्टा. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे सुंदरबन डेल्टा. तर गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. आणि गँगर्स ब्रह्मपुत्राला गंगा डेल्टा, सुंदरबन डेल्टा किंवा बंगाल डेल्टा असंही म्हटलं जातं. गंगा ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन मेन नद्या मिळून हा विशाल डेल्टा म्हणजे सुंदरबन डेल्टा तयार होतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीचे नाव काय आहे? तर आपल्याकडे चार ऑप्शन आहेत. NAVIC, GPS, गॅलिलिओ आणि ग्लोनास. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे नॅविक म्हणजे NAVIC. तर NAVIC चे मूळ नाव हे भारतीय प्रादेशिक स्थान निश्चिती उपग्रह प्रणाली म्हणजेच इंडियन रिजनल पोझिशनिंग सॅटेलाइट सिस्टीम असं आहे. आणि त्याला 2016 पासून नाविक या नावाने ओळखले जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 11 ICC पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे? तर स्टुडंट्स काही दिवसांपूर्वीच आपली वर्ल्ड कप झाली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की कुणी जिंकली वर्ल्ड कप? तर आपल्याकडे चार देशांचे नाव आहेत. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका. तर स्टुडंट्स आपल्याला याचा आन्सर माहिती आहे की ऑस्ट्रेलिया. ICC पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चा किताब हा ऑस्ट्रेलिया टीमने जिंकला होता. मित्रांनो जसं की नुकताच झालेल्या क्रिकेट विश्वचषक मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने हरवून 2023 चा विश्वचषक त्यांच्या नावे केला होता. आणि त्या मॅचचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा विराट कोहली होता. आणि फायनल मॅच ऑफ द मॅन हा वेनिस हँड हा होता. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या टीमने जवळपास 6 वेळा
म्हणजे 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि आता या वर्षी परत 2023 एक दिवसीय विश्वचषक जिंकला आहे. चला त्याचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी कोरल रीफ प्रणाली कोणत्या देशात आहे? तर आपल्याला चार देशांचे ऑप्शन दिले आहेत, ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया, फिलिपिन्स. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स ऑस्ट्रेलिया. तर स्टुडंट्स ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्राजवळ आहे आणि त्यामध्ये 2900 रीफ आणि 900 बेटा आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात आयोजित G20 ची थीम काय होती? तर आपल्याकडे चार ऑप्शन आहेत, आर्थिक समृद्धीसाठी जागतिक सहकार्य, सेकंड आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य, थर्ड आहे शाश्वत विकासाच्या दिशेने हरित भविष्य आणि फोर्थ आहे जागतिक प्रगतीसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. म्हणजे भारतात आयोजित G20 होती, त्या थीम अशी होती की वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आर्य समाजचे संस्थापक कोण होते? तर आपल्याकडे चार लोकांचे नावं दिले आहेत, फर्स्ट आहे राम मोहन रॉय, सेकंड आहे दयानंद सरस्वती, थर्ड आहे अरबिंद घोष आणि फोर्थ आहे रवींद्रनाथ टागोर. तर करेक्ट ऑप्शन आहे दयानंद सरस्वती. तर स्टुडंट्स दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि आर्य समाज हा भारतीय हिंदू आहे आणि जो वेदांच्या अतुलनीय अधिकारावरील विश्वासनावर आधारित मूल्य आणि पद्धतींना इनकरेज करतं आणि आर्य समाजाचे सदस्य एका देवावर विश्वास ठेवतात. तर आता लास्ट आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्लिपकार्टचे सीईओ कोण आहेत? तर आपल्याकडे चार ऑप्शन आहेत, फर्स्ट आहे एंडी जेसी, जे की आहेत ॲमेझॉनचे सीईओ, कल्याण कृष्णमूर्ती जे आहेत फ्लिपकार्टचे सीईओ. जसं क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे आता फ्लिपकार्टचे सीईओ हे कोण आहेत, तर आहेत कल्याण कृष्णमूर्ती, थर्ड ऑप्शन आहे जेफ बेझोन आणि फोर्थ आहे वॉरेन बफेट. तर जे जेफ बेझोन होते हे यांनी ॲमेझॉनची स्थापना केली होती आणि कल्याण कृष्णमूर्ती हे सध्याचे फ्लिपकार्टचे सीईओ आहेत. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्ही माझी कंप्लीट सिरीज बघा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. आणि जो आपण कोर्स लॉन्च केला आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने तो एनरोल करा, त्या थ्रू तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा फायदा होईल. थँक्यू.